हिंगणघाट तालुक्यातील निधा टाकडी या गावातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत आहे. रेतीचे टिप्पर अतिक्षमतेने भरून रात्रभर निधा या गावातून वाहतूक सुरू आहे. त्याचा नाहक त्रास गावकऱ्यांना होत असल्याने त्रास त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी अवैध रीतीचे 6 टिप्पर अडवले. निधा आजनसरा या मार्गाने वाहतूक करताना गावकऱ्यांनी रेती माफियांविरुद्ध संताप व्यक्त केला. सावंगी रीठ या रेती घाटावरून रात्रभर अवैध उपसा करून निधा या मार्गाने रात्रभर रेतीची टिप्पर वाहतूक सर्रासपणे सुरू असते. याचा स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने गावकऱ्यांनी रेतीच्या गाड्या अडवून त्यांना परवानगी मागितली असता तेव्हा रेतीचा परवाना त्यांच्याकडे नव्हताच आणि या ग्रामस्थांनी ह्या गाड्या गावातच अडवून ठेवल्या. त्यानंतर यासंदर्भातील माहिती हिंगणघाट तहसीलदार सतीश मसाड व वडनेर पोलिसांना देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. घटनास्थळी वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश मिश्रा व तहसीलदार तथा महसूल विभागाचे कर्मचारी यांनी येऊन त्यांनी या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा. या गावात आलो, इथे जे नागरिक आहे आपण नागरिक ते विशिष्ट जाणून घ्या का रात्रीपासून यांनी ट्रक जे अडवले आहेत विशिष्ट आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय त्यांनी इथले जे ट्रक आहे तुम्ही अडवले आहे काय मागणी आहे तुमची विशिष्ट? आमची विशिष्ट म्हणजे एवढ्या लोडच्या गाड्या नेऊ नका भरतीच्या जाग्या आणि रस्ता आमच्या बरोबर करून द्या. पहिले फोन लागले पण रात्रीपासून कोणीच काही आले नव्हते, आता आले एक दीड वाजता. हे ट्रक नक्की कुणाची आहे त्या काही माहिती मिळवायची काही माहिती? तुम्ही कोणाकोणाला फोन लावून बोलवला या ठिकाणी? रणजित दादाला लावला होता वाटते फोन, इकडे समीर कुणावर लावलं या पोऱ्याने लावलं होतं मी नाही लावलं, पण लोकांची चर्चा चालू आहे आमच्या रस्ता एकजित करून द्या बा आणि एवढ्या भरतीच्या गाड्या नेऊ नका. ठीक आहे ना? बोला 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 आम्ही तर पैदल जाऊ का पोरीने तिकडून आली पुणे धरली तर का करतात? तुमची या ठिकाणी जो रोडची मागणी आहे रोडची पूर्ण झाली पाहिजे. आमची मागणी झाली आहे आमची मागणी आहे आमची.